छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अथवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमी अधिक फरकानं वाऱ्यामुळे दुर्घटना घडली, जबाबदारी नौदलाची होती अशी विधानं केली. ही विधानं कुठेतरी जबाबदारी झटकणारी होती अशा चर्चा झाल्या. मात्र याचवेळी अजित पवारांनी या दुर्घटनेवरून महाराष्ट्राची जाहीर माफी मागतो असं विधान केलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशा तीन पक्षांची युती म्हणजे महायुती. मात्र महायुतीतले दोन पक्ष म्हणजेच भाजप आणि शिवसेना वेगळा स्टँड घेत आहेत आणि अजित पवार थेट चूक कबूल करत माफी मागतायत. बरं, प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही तर दुसऱ्या दिवशी अजित पवार गटानं पुतळा कोसळण्याच्या प्रकरणावरून निदर्शनं सुद्धा केली. आता या घटना घडताय तोच अजून एक बातमी आली. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार तिसरी आघाडी उभारतील ती देखील दिल्लीच्या सल्ल्यानं अशा आशयाचं विधान केलं. लगोलग अजित पवार 60 जागा लढवतील अशी बातमी अजित पवारांच्याच भाषणाचा संदर्भ देऊन समोर आली. एकीकडं महायुतीतल्याच भाजप शिवसेनेला विरोध ठरेल अशी भूमिका घेणं, 60 जागांची चर्चा स्वतःहून अजित पवारांनी करणं, त्यांच्याच घराण्यातून अजित पवार तिसरी आघाडी करतील असं विधान चर्चेत येणं आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांच्यासारख्या नेत्यानं राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसावं लागत असल्यानं बाहेर आल्यानंतर उलटी होते असं विधान करणं, या गोष्टी एका दिशेनंच बोट करतायत. ते म्हणजे अजित पवार स्वतंत्र लढतील का? झालीच तर तिसरी आघाडी किंवा थेट स्वतंत्र लढण्याची भूमिका अजित पवार घेतील का, की लोकसभेप्रमाणे कमी जागा घेऊन अजित पवार शांत राहतील? समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवात करूया ते अजित पवारांच्या फायद्या तोट्याच्या गणितापासून. लोकसभेपूर्वी अजित पवार भाजपसोबत जाण्याचे फायदे सांगत होते. हे फायदे सांगत असताना अजित पवार भाजपच्या स्ट्राईक रेटचा संदर्भ द्यायचे. 2014 आणि 2019 साली भाजपनं अधिकाधिक जागा जिंकल्या, मोदींचा करिश्मा चालला, या लोकसभेला देखील मोदींचा करिश्मा चालेल या विचारातून अजित पवारांनी जागांची गणितं मांडली होती. पर्यायानं जागा वाटपात फक्त 4 जागा घेऊन 100% स्ट्राईक रेटचं गणित अजित पवार मांडत होते. मात्र निकालानंतर फक्त 1 जागा विजयी करण्यात अजित पवारांना यश आलं. भाजपची देखील दाणादाण उडाली आणि जागा वाटपात कमी जागा घेतल्या तरी स्ट्राईक रेट उत्तम राहील हे अजित पवारांचं गणित संपुष्टात आलं. अर्थात या गणितानंतर राष्ट्रवादी पक्षांतर्गत विश्लेषण झालं आणि या विश्लेषणातून पराभवाचं एक कारण भाजप असल्याचं देखील बोललं गेलं. भाजपसोबत गेल्यामुळं राष्ट्रवादीकडे असणारा पारंपरिक अल्पसंख्याक दलित मतदार सोबत आला नाही, शिवाय नव्यानं हिंदुत्ववादी मतदार देखील निष्क्रिय राहिला. थोडक्यात भाजपची मदत राष्ट्रवादीला झाली नाही. बदललेल्या भूमिकेमुळं ना जुना मतदार टिकला ना नवा मतदार सोबत आला. यामुळं नवा मतदार तयार करणं, तशा भूमिका घेणं, तशा प्रकारचं नरेटिव्ह तयार करणं हे अजित पवारांच्या पक्षासमोरचं आव्हान होतं जे PR स्ट्रॅटेजी आखून पार पाडलं जाऊ लागलं. आता आपला मूळ मुद्दा आहे तो अजित पवार गट भाजपला सोडून स्वतंत्र लढेल का किंवा तिसरी आघाडी तयार करेल का? तर या प्रश्नांची उत्तरं शोधताना पहिला मुद्दा येतो तो म्हणजे राष्ट्रवादी सोबत असणाऱ्या नेत्यांच्या भूमिका. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल अशा नेत्यांचा से अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा आहे. कारण या नेत्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली तर अजित पवार स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. आणि मुळात तटकरे असोत किंवा प्रफुल्ल पटेल, हे नेते केंद्रातील मोदी सरकारपासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी मोदींसोबत जाण्याचा पुरस्कार करतात हे स्पष्ट आहे. थोडक्यात भाजपसोबतचे संबंध अजित पवारांनी ताणले तर असे नेते थेट भाजपसोबत जाऊ शकतात किंवा काहीही झालं तरी केंद्रासोबतचे संबंध ताणतील अशी कृती हे नेते होऊन देणार नाही. स्वतः अजित पवार देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत. अशावेळी ते देखील भाजपला थेट आव्हान देण्याचं धाडस वर्षभराच्या अंतरात करणार नाही. मात्र इथे एक प्रयत्न केला जाऊ शकतो तो म्हणजे केंद्रासोबतचे संबंध कायम ठेवून राज्यात वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय. 2014 साली शिवसेना आणि भाजप युती तुटली, दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले आणि निकालानंतर एकत्र आले. दरम्यानच्या काळात शिवसेनेनं केंद्रातली युती संपुष्टात आणली नव्हती. थोडक्यात केंद्रात मोदी सरकारला असणारा पाठिंबा कायम ठेवून अजित पवार गट स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ शकतो, जेणेकरून केंद्राचं प्रोटेक्शन अजित पवार गटातल्या नेत्यांभोवती कायम राहतं. त्यामुळे अजित पवारांसोबतचे नेते आपली भूमिका सॉफ्ट करू शकतात. मात्र इथे सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे कोणत्या भूमिकेनं अजित पवार गट लोकांसमोर जाणार. अजित पवार गट स्वतंत्र लढेल का या प्रश्नाचं उत्तर शोधताना दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे लोकांसमोर कसं जाणार. 1 वर्षापूर्वी भाजप योग्य आहे असं सांगून भाजपसोबत युती केलेले अजित पवार नेमका असा कोणता मुद्दा समोर आणतील की ज्यामुळं भाजप आणि शिंदेच्या विरोधात ते निवडणुका लढवतील? सध्या तरी असा कोणताच मुद्दा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेला दिसत नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडात असणारा फरक म्हणजे ठाकरेंनी हिंदुत्वासोबत फारकत घेतली, ज्यामुळं आम्हाला हिंदुत्ववादी असणाऱ्या भाजपसोबत पुन्हा जावं लागलं
असं नैतिक कारण एकनाथ शिंदे उभं करू शकले. पर्यायानं ठाकरे विरुद्ध शिंदे या सामन्यात शिंदे ताकदीनं उभे राहताना दिसले. मात्र अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली याचं नैतिक कारण आजही अजित पवारांना उभं करता आलेलं नाहीये. अशावेळी अजित पवारांनी पुन्हा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला तर फक्त सत्तेसाठी हे नरेटिव्ह सर्वसामान्य मतदारांमध्ये फिक्स होताना दिसू शकतं. स्वतंत्रपणे लढायचं असेल तर अजित पवारांसमोर सगळ्यात महत्वाचा पर्याय राहू शकतो तो म्हणजे जागा वाटपाचा. जागा वाटपात योग्य स्थान मिळालं नाही तर अजित पवार बाहेर पडू शकतात. पण या कारणामुळं आपल्या पुन्हा भूमिका बदलण्याच्या कृतीला ते नैतिकता मिळवून देऊ शकत नाहीत. भाजपला देखील याची जाणीव असल्यानं भाजपकडून अजित पवारांना कमीत कमी जागांवर लढवण्याचा प्लॅन आकारास येऊ शकतो. थोडक्यात काय तर लोकांसमोर कोणता मुद्दा घेऊन जाणार याचं उत्तर ठामपणे मिळत नसल्यामुळं अजित पवार युतीतून बाहेर पडतील असं म्हणता येत नाही. मात्र आजवर नैतिक कारणं देण्याची अजित पवारांच्या राजकारणाची स्टाईलच नसल्यानं हे कारण अजित पवारांना जास्त अडचणीत आणेल असं म्हणता येत नाही. अजित पवार गट स्वतंत्र लढेल का या प्रश्नाचं उत्तर शोधताना तिसरा पर्याय येतो तो म्हणजे केंद्राची भूमिका. आज भाजपचे नेते तुतारी अथवा मशाल चिन्हाकडे जात आहेत. सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षांमध्ये प्रवेश होतील आणि महाविकास आघाडी अनेक ठिकाणी तुल्यबळ दावेदार निर्माण करेल असं बोललं जात आहे. राज्यात 6 पक्ष जरी अस्तित्वात असले तरी आघाडीमुळे निवडणुका दुरंगीच होणार आहेत. शिवाय 6 पक्षाकडून उमेदवार तयार असल्यानं उमेदवारांची भाऊगर्दी वाढलेली आहे. न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा फटका देखील भावी आमदारांच्या संख्येत वाढ करणारा ठरतोय. असो तर अशावेळी अजित पवारांना स्वतंत्र लढवलं तर केंद्राचा फायदा होऊ शकतो. एकतर शिवसेना आणि भाजप या नैसर्गिक युतीमुळं जागा वाटपाचा प्रश्न सोप्या पद्धतीनं मार्गी निघू शकतो. शिवाय जिथं बंडखोरी अपेक्षित आहे अशा ठिकाणचा उमेदवार अजित पवारांच्या गटात पाठवण्याचा मार्ग केंद्र निवडू शकतं, जेणेकरून निकालानंतर अजित पवारांसोबतची युती साकारली जाऊ शकते. भाजप आणि शिवसेनेच्या ज्या ज्या जागांवर शरद पवार आपला स्पर्धक उभा करतील अशा ठिकाणी अजित पवारांना उमेदवार उभं करण्यास सांगून युती हवा तो आकडा निवडून आणू शकते. किमान तो निवडून आणण्याच्या शक्यता देखील वाढताना दिसून येतात. उदाहरणार्थ खडकवासला मतदारसंघ, इथे भाजपचे तापकीर विरुद्ध शरद पवार गटाचे सचिन दोडके असा दुरंगी सामना होऊ शकतो, ज्यात शरद पवारांचे उमेदवार बाजी मारू शकतात. अशावेळी अजित पवारांनी तिसरा उमेदवार दिला तर भाजपचे विजयाचे चान्सेस वाढतात. इंदापूर इथून तुतारीवर हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांकडून दत्तात्रय भरणे असा सामना होऊ शकतो. अशावेळी अजित पवार महायुतीत नसतील तर हर्षवर्धन पाटील भाजपच्या तिकिटावर उभे राहतील तर दत्तात्रय भरणे अजित पवारांकडून उभे राहतील. असं झाल्यास शरद पवारांना उमेदवार शोधावा लागतो. थोडक्यात ग्राउंडवर अजित पवार वेगळे लढले तर शरद पवारांना मोठी अडचण तयार होते आणि ती अडचण तयार करण्यासाठी केंद्र ताकद लावू शकतं. आता अजित पवार स्वतंत्र लढतील का या प्रश्नाचं उत्तर शोधणारा चौथा मुद्दा म्हणजे अजित पवारांचा फायदा. स्वतंत्र लढून अजित पवारांना काय मिळणार तर याचं उत्तर 2-3 वर्षांच्या राजकारणात शोधावं लागतं. भाजपसोबत अजित पवार का गेले तर प्रोटेक्शन आणि मुख्यमंत्रीपद. आता भाजप अडचणीत आहे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर ठाण मांडून बसलेत. अशावेळी महायुतीतून अजित पवार रडले तरीही तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होऊनही अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळू शकत नाही. मात्र स्वतंत्र लढले तर अजित पवारांची भूमिका ही महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही ठिकाणी झुकू शकते. कमी जागा जिंकल्या तरी योग्य ती बार्गेनिंग पॉवर ठेवण्याची ताकद अजित पवार अशा सिच्युएशनमध्ये बाळगून राहू शकतात. निवडणूक पूर्व युती करून पुन्हा तोडण्यापेक्षा स्वतंत्र लढून किमान 30 जागा निवडून आणल्या तरी अजित पवार किंग मेकर होण्याच्या भूमिकेत जाऊ शकतात. थोडक्यात काय तर अजित पवार स्वतंत्र लढतील का या प्रश्नाचं उत्तर अनेक अर्थांनी होय असं मिळू शकतं. मात्र कितीही झालं तरी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत तडजोड करूनच अजित पवार स्वतंत्र लढण्याचा मार्ग स्वीकारू शकतात. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं मत पूरक नसेल तर मात्र अजित पवार स्वतंत्र लढणार नाही हे देखील तितकंच खरंय. याबाबत तुम्हाला काय वाटतं? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.